नमस्कार मी वैशाली काहींनी मला प्रश्न विचारला होता की कुल्हडमध्ये आपल्या जसं घ दही घट्ट होतं तसं स्टीलच्या भांड्यामध्ये लागेल का तुमचे प्रश्न माझी उत्तरं याच्या आपल्या सिरीजमधल्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कुल्हडमध्ये दही कसं लावते ते बघून मला प्रश्न विचारण्यात आलेला होता की स्टीलच्या भांड्यात दही लागेल का तर त्याच पद्धतीने मी असं स्टीलच्या भांड्यामध्ये दही लावलेलं आहे आणि आता आपण बघूया की खरंच कुल्हडमध्ये जसं घट्ट दही लागतं ते स्टीलच्या भांड्यामध्ये लागतं का मी इथे फक्त एखादी काचेचा बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे दह्याचं भांडं उलटं करून बघते की ते दही जर का नसेल नीट सेट झालेलं तर ते पडलं तरी या भांड्यात पडेल आणि आपण कुल्हडमध्ये जसं कुल्हड उलटं करून बघितलं होतं आणि दही पडत नव्हतं तसंच इथे स्टीलचं भांडंसुद्धा तुम्ही बघताय ह्याच्यामधलं दहीसुद्धा तितकंच छान घट्ट लागलेलं ला आहे तरीही आपण एकदा चमच्याच्या साह्याने बघूया की ते खरंच किती घट्ट लागलं आहे ते मी फक्त एकच तुम्हाला सांगते की मी अशा उभ्या स्टीलच्या गंजामध्ये हे दही लावलं आहे म्हणजे आपण असं पातेल्यामध्ये मी दही लावलेलं ला नाही आहे तर एका उभट भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे आता मी हा एक चमचा घेतलेला आहे आणि दही कसं लागलं आहे ते आपण बघूया वा आपलं दही तितकंच छान लागलेलं दिसतंय म्हणजे ज्याला आपण कवडी दह्याची लागली असं म्हणतो तसंच हे दही लागलेलं दिसतंय तरीही मी सगळं दही अगदी खालपर्यंत दही कसं लागलं आहे सुद्धा बघते मग अशी मी चमचा घालून जे दही बघितलं होतं तेवढं दही आता मी बाजूला काढते आणि खाली बघते तर या दह्यालासुद्धा पाणी सुटलेलं नाही आहे पण तरीही आपण बाकी पण सगळं भांड्यातलं दही काढून बघूया आणि परत ह्यातलं एक चमचा दही काढल्यानंतर मी बघते की हे दही आहे का तर नाही हे दही खालीसुद्धा आत्ता तरी मला खूप छान लागलं आहे असं वाटतंय हे बघा तरीही आता आपण शेवटपर्यंत दही काढून बघूया हे आपण पहिलं जे दही काढलं आहे ते दिसतंय तुम्ही बघा सगळ्याच बाजून मी हा चमचा दाखवायचा प्रयत्न करते की खरंच दही घट्ट लागलेलं ला दिसतंय आणि आता या गंजामधला एक एक चमचा दही मी काढून असं काचेजा ह्या बाऊलमध्ये ठेवून देते हे पहा अगदी छान दही लागलेलं ला आहे तुमच्यामुळे आज मी सुद्धा हा प्रयोग खूप दिवसांनी केला आहे आणि तो खरंच खूप छान जमला आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल अगदी चमचा चमचा असे ते दही इतकं छान निघतं आहे की मलाच ते बघायला खूप छान आहे आणि अशा प्रकारे हे सगळं दही मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघा हा बाऊल तुम्हाला दिसत असेल मी जवळनं नेऊन दाखवायचा प्रयत्न करते की खरंच दही कसं लागलेलं ला आहे ते म्हणजे अगदी प्रत्येक चमचा जो आपण दह्याचा काढलाय तो प्रत्येक चमचा ह्याच्यात दह्याचा दिसतोय थोडक्यात काय तर तुमच्याकडे कुल्हड नसलं तरीसुद्धा आपण स्टीलच्या एखाद्या उभ्या गंजामध्ये दही उत्तम प्रकारे लावू शकतो मला अजून एक प्रश्न होता की तुम्ही कोणत्या सुऱ्या वापरता माझ्याकडे एकूण पाच सुरे आहेत आणि त्यातली ही पहिली सुरी ही सुरी माझ्याकडे जवळजवळ आठ वर्ष झाली मी वापरते याचा वापर मी करते टॉमॅटो कापण्यासाठी तुम्ही बघितलं तर ह्याला ना असे छोटे छोटे दाते आहेत या दात्यांच्या साह्याने हे टॉमॅटो खूप छान असे चिरले जातात मी ही सुरी घेतली तेव्हा तिची किंमत होती तीस रुपये आणि आज इतक्या वर्षानंतरसुद्धा ही सुरी खूप छान काम करते मला नेहमीच असं वाटतं की खूप महाग सुरी वगैरे आपण नाही घेतली तरीही किचनमध्ये चालू शकतं तुम्ही बघा किती छान पद्धतीने हे टॉमॅटो आपण बारीक करू शकतो जाड करा किंवा बारीक ठेवा तितकेच छान हे टॉमॅटो बारीक करता येतात नंतर है। ही आहे माझ्याकडची दुसरी सुरी ह्याला मागे लाकडी हँडल आहे आणि ही सुरी मी घेतली आहे फक्त वीस रुपयामध्ये आणि ही घेऊनसुद्धा आता चार वर्ष झालेली आहेत काय झाली गंमत की मला एका दुकानात गेले होते आणि तिथे ही सुरी आवडली म्हणून मी घेतली आणि आज ह्या सुरीने माझ्या किचनमध्ये अगदी मानाचं स्थान मिळवलेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या पहिल्या काळ्या सुरीचा वापर अगदी क्वचितच मला करायला लागतो हे बघा ह्या सुद्धा तितकाच छान टॉमॅटो बारीक करता येतो नंतर या आहेत पुढच्या दोन सुऱ्या आणि ही आहे तिसरी बटर लावायची सुरी ही बटर लावायची सुरी तर माझ्याकडे जवळजवळ पंचवीस वर्ष झाली ती वापरते मी आणि ह्या ज्या दोन सुऱ्या आहेत त्यांचा वापर माझ्या किचनमध्ये अगदी क्वचित केला जातो ह्याला अजिबात खूप धार नाही आहे म्हणजे त्या मिळाल्या आहेत तेव्हापासूनच त्याला धार नाही आहे पण मी दाखवते ह्या वा सुरीचा वापर मी कशासाठी करते तर ही सुरी मी वापरते लसूण बारीक करण्यासाठी म्हणजे मला जेव्हा लसणाचे अगदी बारीक 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 असे तुकडे हवे असतात तेव्हा मी या सुरीचा वापर करते अशा प्रकारे लसणाची एक पाकळी घ्यायची आणि ही सुरी त्याच्यावर ठेवून मी ती जोरात दाबते थोडक्यात म्हणजे ती चेचून घेते आणि या पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या लसूण करून घेते आणि नंतर मला हवे त्याप्रमाणे त्याचे बारीक तुकडे करून घेते म्हणजे चक्क तो लसूण मी चिरून घेते तुम्ही बघा इतका छान हा लसूण चिरला जातो खरं जा म्हणजे या सुरीला तुम्ही मगाशी म्हटलं तशी धार नाही आहे पण हा लसूण कापण्यापुरतं ही सुरी चांगली आहे आणि या सुरीचं पातं आडवं असल्यामुळे मी या सुरीचा या कारणासाठी वापर करते आणि ही पुढची जी सुरी आहे तिचा वापर हिलाही तुम्ही बघताय धार अजिबात नाही आहे तर ही ही थोडी जाड आहे हिचं म्हणजे पातं जाड आहे त्यामुळे गाजर वगैरे असं काही जर का जेव्हा मला कापायचं असतं तेव्हा मी या सुरीचा वापर करते आणि माझं प्रामाणिक मत आहे की या सगळ्या सुऱ्यांमध्ये एक फक्त ती लाकडी हँडलवाली म्हणजे वीस रुपयाची जी सुरी आहे तिला दातेसुद्धा आहेत ती एक सुरी आपण आपल्या किचनमध्ये घेतली तर दुसऱ्या कुठल्याही सुरीची गरज नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार